काकासाहेबांचा गनिमी कावास ठरणार विरोधकांच्या वर भारी निपाणी मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चा दहा मे रोजी होणारी कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असून निपाणी अतिशय चुरशीची लढत ही काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे निप्पाणी विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे मतदारसंघातील काँग्रेस विरुद्ध दोन्ही उमेदवार धनाढ्य आहेत तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्थव काकासाहेब पाटील पुन्हा निवडणुकीच्या रेंगणात उतरलेले आहेत कळमवाडी करारामुळे निपाणी भागात हरित क्रांती झाली त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले त्यामुळे काकासाहेब पाटील यांचे हे उपकार शेतकरी कधीही विसरणार नाहीत असे सांगत आहेत तसेच कोगनोळी व कारतगा येथे शेतकऱ्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी गोळा करून दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक एक टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे मतदारसंघात विरोधी उमेदवार सभांच्या माध्यमातून आर्थिक रसद पुरवून सभांना गर्दी करताना दिसत आहेत मात्र काकासाहेब पाटील यांच्या सभेला जनसागर उत्स्फूर्तपणे येत आहेत अनेक नगरसेवकांनी त्यांची साथ सोडलेली आहे त्यामुळे काकासाहेब पाटील यांच्यासोबत सर्वसामान्य जनता आजही असल्याचे दिसून येत आहे एकूणच निप्पाणी मतदारसंघाचे चित्र पाहता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून येत आहे शिवाय विरोधक उमेदवारांनी ने विविध नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून वातावरण तापवलेले आहे मात्र काकासाहेब पाटील यांनी शांत डोक्याने आपली प्रचार यंत्रणा राबवलेली आहे त्यांचा हा गरिमिकावास विरोधकांच्या वर भारी ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे आय सी बी न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे